कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही का घालता ना असा रंग जो तुमच्यावर खुलून दिसत नाही? अशा गोष्टी ज्या ज्या आपल्याला जमत नाहीत त्यांना आपण करायच्याच नसतात, आणि अवघड निर्णय तर अजिबात घ्यायचे नसतात. म्हणजे घ्यायचे पण मग गडबड होतेस ना. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? काय बोलते कळतंय तरी का तुला? नाही म्हणजे हो. हे बघ, मला गेस्ट अटेंड करायचं, आपण नंतर बोलू. अंकल काय? मी बोलणार आहे, मी बोलायलाच आले इथे तुमच्याशी. मग बोल. तुमचं हार्ट ठीक आहे का? तुम्ही मी सांगितलं होतं तसं चेकअप केला? माझं हार्ट नाही, तुझं डोकं चेक करायची गरज आहे. ठीक आहे, मी बोलून टाकते. पण मग असं म्हणू नका की मी तुम्हाला शॉक दिला म्हणून. तुझ्याशी लग्न करतोय ह्याच्यापेक्षा मोठा शॉक काय असू शकतो? आणि मला डिस्टर्ब करण्यापेक्षा जाऊन मेहंदी काढ. परत काहीतरी गोंधळ घालशील तू. अंकल का असं सारखा सारखा माझा अपमान करता? तुम्हाला काय वाटलं मला मुद्द्याचं बोलता येत नाही? ठीक आहे, सांगते. मी तू काय बोलायचं नक्की ते बोल. मी तर फक्त सॉरी म्हणायला गेले होते. सॉरी कशासाठी? आता मी लग्न कॅन्सल केल्यावर ही सगळी तयारी, सगळ्यांचे इतके कष्ट, पैसे, सगळं वाया जाणार ना म्हणून. आणि मी लग्न कॅन्सल केलं हे कळल्यावर ते अंकल काय मला सोडणार आहेत का? मला कच्च भाजून खातील ते. म्हणून म्हटलं आधीच सॉरी म्हणून टाकते ना. म्हणजे कसं नंतर त्यांच्या रागाचं टेम्परेचर ना जरा कमी राहील. वा छान. आणि कशासाठी सॉरी म्हणतेस असं विचारलं असतं तर अडकली असतीस तू. त्यांना संशय नसता का आला? जराही कॉमन सेन्स नाही का तुझ्याकडे? पण नाही म्हंटल मी त्यांना सॉरी. खरं तर ना त्या अंकलना सॉरी म्हणण्यात काय अर्थच नाही. सारखं आपले असे गंभीर चेहरा करून बसलेले असतात आणि काहीतरी कारण काढून माझ्यावर ओरडतात. मी सांगून ठेवते हा, परत जर त्यांनी माझा असा अपमान केला ना तर मी काय गप्पा बसणार नाहीये. जरा तरी सिरियस हो. आज झाला त्या बालिशपणा. तुझ्या डोक्यात काही शिरत नाही का ग? तुझ्यामुळे आपला प्लॅन फेल होऊ शकतो, कळत नाही का तुला? हे बघ, हे सगळं मी तुझ्या भल्यासाठीच बोलतीये. तुला करायचंय का लग्न? नाही नाही. नाही ना? मग फक्त मी सांगते तेवढंच कर आणि थोडी सिरियस हो. हो ठीक आहे ठीक आहे. मी आतापासून तुम्ही जे सांगाल ना तसंच वागेन. गुड. आता मी सांगेपर्यंत. लीला काय आहे, तू इकडेस? सगळे तुला तिथं शोधताय आणि तू पण काय हिच्यासोबत बोलत बसलीस? हे बघ दुर्गा, तू तुझ्या होणाऱ्या सासूशी नंतर बोलायचंय, कळलं? मेहंदीचा कार्यक्रम करायचाय की नाही? हा चल 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 ये. आलीच. या मुलीचं मला काहीच कळत नाहीये. हिला लग्न करायचं नाहीये तरी वेडेपणा करतीये. नाही, आता या सगळ्या प्लॅनची जबाबदारी मला एकटीलाच घ्यावी लागेल. हे लग्न म्हणून तेजेंचं आयुष्य वाचवायचंच. माझं सोनं गो फोटो काढ, फोटो काढ. सरोजिनी ताई, अहो मेहंदीच्या कार्यक्रमासाठी इतका खर्च केलाय तुम्ही? लग्नात केवढा खर्च कराल? लीला त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे. खरं म्हणजे लीलानं त्यांच्या पाया पडायला हवं ना.
वसंतराव, आपल्या संस्कृतीमध्ये नातं वरचड असतं. आधी नात्याला महत्व आणि मग वयाला, बरोबर ना? तुम्ही ना एक एक करून पाया पडा. म्हणजे कसं आहे, आता हा जो गोंधळ झाला ना तो होणार नाही. ह्या तर माझं लग्न कॅन्सल करणार आहेत ना, मग माझे आशीर्वाद काय घेत आहेत? यांच्या मनात नक्की काय चालू आहे? नाही पण मला काही करून हा मेहंदीचा कार्यक्रम कॅन्सल करायला हवा, काही करून इथून बाहेर पडायला हवं. पण या ह्या सगळ्या पद्धती रूढी हे पाळत बसले. यांनी खरंच मला त्यांची सासू म्हणून स्वीकारलं तर नसेल ना? पार्टनर, हे सगळं काय चाललंय? मॅडम, डिझाईन मध्ये काय नाव लिहू? माझ्या मुलाचं नाव अभिराम. एक मिनिट, मेहंदीचा कार्यक्रम तर आपण करूच, पण तत्पूर्वी आमच्याकडून लीलासाठी, आईंसाठी. लीला आईंसाठी एक छोटस सरप्राईज आहे. त्यांना मनोरंजन क्षेत्राची फार आवड आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी एक खास भेट आहे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.